सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीमध्ये रंगली महिला नगरसेविका आणि वारांगणा महिलांच्यात सामाजिक एकतेची संगीत खुर्ची। सांगलीच्या सुंदरनगरमध्ये एक अनोखी संगीत खुर्ची पाहायला मिळाली। समाजाचा दुर्लक्षित आणि वंचित घटक मानल्या जाणाऱ्या वारांगणा महिलांसोबत महिला नगरसेविकांनी संगीत खुर्ची खेळत या महिलांना सामाजिक आधार दिला। त्यामुळे आज सुंदरनगर वेशावस्तीत वारांगणा आणि नगरसेविकांची संगीत खुर्ची रंगली होती। सांगली महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी आज सुंदरनगरमध्ये आपल्या महिला नगरसेविकांसोबत येऊन या महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी आपल्याच विश्वास जगणाऱ्या या महिलांना सामाजिक आधार देत त्यांच्यासाठी सर्व काही शासकीय स्तरावर मदतीची ग्वाही दिली। यावेळी या वेशावस्तीतील वारांगणा महिला समवेत सभापती आणि महिला नगरसेविकांनी संगीत खुर्चीचा आनंद घेत या महिलांना मानसिक आणि सामाजिक आधार दिला। या अनोख्या संगीत खुर्चीत महिला नगरसेविका आणि वारांगणा यांनी मनसोक्त आनंद लुटला, तर या उपक्रमामुळे वारांगणा महिलाही भारावून गेल्या। यावेळी सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका अनारकली कुरणे, स्वाती पारधी, उर्मिला बेलवलकर यांनी सहभाग घेतला होता। सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। मला त्यांच्याजवळ येऊन आम्हाला त्यांच्याबरोबर खेळून खूप आनंद वाटला। कुरणे मॅडम नेहमीच या सुंदर नगरसाठी काही ना काहीतरी करत असतात, मात्र आज आम्हाला त्याचा एक भाग बनता आलं याबद्दल मला खरंच खूप धन्य वाटतं। धन्यवाद। आज वॉर्ड नंबर 10 सुंदरनगरमध्ये महिला व बालकल्याण समितीतर्फे इथं भेट देण्यात आली। सभापती मॅडम गीतांजली ढोबे पाटील, माझ्या सहकारी बेलवलकर वहिनी, पारधी वहिनी यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि सगळ्या या महिलांना भेटण्यासाठी खास इथं आल्या। सर्व समस्या जाणून घेतल्या इथल्या। आपण प्रत्येक वेळी काही ना काही करतच असतो, परंतु महिला बालकल्याण समितीकडून काही प्रशिक्षण त्यांना देता येईल का? कारण नाहीतर त्यांच्यासाठी पेन्शनसाठी काही आपल्याला करता येईल का? याबाबत या ठिकाणी आम्ही चर्चा केली। त्याचबरोबर यांच्या सगळ्यांच्या बरोबर इथे संगीत खुर्ची खेळून अगदी फार छान असा अनोखासा उपक्रम या ठिकाणी आत्ता केलेला आहे आणि सगळ्याच खुश आहेत, छान आहेत, सगळ्यांनी अगदी छान मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधलेला आहे आणि महिला बालकल्याणच्या समिती सगळ्या या इथे आल्यात त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।